तो मुलगा, यामध्ये मुलगा या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. ती मुलगी, यामध्ये मुलगी या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. आणि ते मूल, यामध्ये मूल या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. हा दुसरं, त्यामध्ये तो बैल, बैल या शब्दाखाली आपण अधोरेखित केलेला आहे. ती गार, त्यामध्ये गाडी या शब्दाखाली आपण अधोरेखित केलेला आहे. आणि ते वाचू. मग पहा, वरील या दोन्ही वाक्यांमध्ये प्रत्येक शब्दामध्ये, आता इथे तो मुलगा, तो बैल, म्हणजे आपण ह्या नामाचा उल्लेख करताना आपण तो या प्रत्ययाचा वापर केलेला आहे. मग मुलगी, ती मुलगी, ती गाय, या शब्दांचा उल्लेख करताना, या नामाचा उल्लेख करताना आपण ती या प्रत्ययाचा वापर केलेला आहे. तसंच ते मूल, ते वासू, यामध्ये आपण ते या प्रत्ययाचा वापर केलेला आहे. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं, किंवा असं म्हणावं असं वाटतं की एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे, तिसरी जातीचे आहे, याचा याची ओळख होते आपल्याला. त्या शब्दाला लिंग असे म्हणतात. हा मुलांनो, लिंग म्हणजे काय? ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे याचा बोध होतो, याला लिंग असे म्हणतात. मग आपण वरील वरील या उदाहरणामध्ये तो मुलगा आणि तो बैल यावरून आपल्याला पुरुष जातीचा बोध झाला, म्हणून याला पुल्लिंग असे म्हणतात. मग पुल्लिंग म्हणजे काय? म्हणजे ज्या नामावरून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असे म्हणतात. तो बैल, तो मुलगा, म्हणजे काय झाले? पुल्लिंग झाले. आणि पुल्लिंग या शब्दाचा उल्लेख आपण तो या प्रत्ययाने करतो. मग स्त्रीलिंग म्हणजे काय? तर ज्या नामावरून आपल्याला ते स्त्री जातीचे आहे याचा बोध होतो याला आपण स्त्रीलिंग असे म्हणतो.
स्त्रीलिंग म्हणजे ज्या नामावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात. या शब्दांवरून आपल्याला ते स्त्री जातीचे आहे याचा बोध होतो. मग त्यासाठी आपण प्रत्येक ती हे वापरतात. आता ज्या नामावरून आपल्याला ते स्त्री जातीचे किंवा पुरुष जातीचे आहे याचा बोध होत नाही याला नपुसक लिंगी असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं ते म्हणजे नपुसकलिंग म्हणजे काय, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे किंवा स्त्री जातीचे आहे याचा बोध होत नाही त्यास नपुसकलिंग असे म्हणतात. मग उदाहरणार्थ आपण ते मूल, ते वासू, ते केळे या शब्दांचा उल्लेख करताना आपण ते हे प्रत्यय वापरतो त्यास नपुसकलिंग असे म्हणतात. खाली वाक्यातील नाम पहा. आंबा गोड आहे आणि मी तुम्हाला शिकवलं होतं नाम सर्वनाम. मग याच्यामध्ये नाम कुठलं येतं बरं? आंबा हे नाम येतं. मग यामध्ये आंबा हा शब्द नाम आलेला आहे आणि आपल्याला लिंग ओळखताना नाम ओळखता येणं खूप गरजेचं आहे. मग आपण आंबा या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मग आपण आंबा म्हणताना कुठले प्रत्यय वापरतो? आपण ती आंबा म्हणतो का? नाही. ते आंबा म्हणतो का? नाही. मग आपण काय म्हणतो? तो आंबा. काय म्हणतो आपण? तो आंबा. मग आंबा हे काय झालं? तिची बही हरवली या वाक्यामध्ये नाम कुठे आलं? वही. वही हे काय आलं? नाम आलं. मग आता आपण वही या शब्दाचा उल्लेख करताना आपण तो वही म्हणतो का? नाही. तो वही दे किंवा ते वही द्या असं म्हणतो का? तर नाही. आपण वहीचा उल्लेख करताना ती हे प्रत्यय वापरतो. मग वही वही हे काय झालं? स्त्रीलिंग नाम झालं. वाक्य का? मी पुस्तक वाचते. या वाक्यामध्ये मी पुस्तक वाचते या वाक्यात नाम येतं पुस्तक. मग पुस्तकाचा उल्लेख करताना आपण तो पुस्तक म्हणत नाही तर आपण ते पुस्तक म्हणतो. म्हणून पुस्तक हा शब्द झाला नपुसकलिंगी. म्हणजे आंबा याचा उल्लेख करताना आपण तो आंबा म्हणतो म्हणून ते पुल्लिंग झालं. वही म्हणताना आपण ती वही म्हणतो.
म्हणून ते स्त्रीलिंग झालं आणि पुस्तक म्हणताना आपण ते पुस्तक म्हणतो म्हणून ते नपुसकलिंगी झालं. लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एक वचनी करावे लागते तरच आपल्याला त्याचं लिंग ओळखता येतं. जर नाम हे अनेकवचन बहुवचन असेल तर लिंग ओळखता येत नाही. आता आंबे गोड असतात असं जर म्हटलं तर त्यावेळेस आपल्याला आपल्याला लिंग ओळखताना थोडीशी अडचण येईल. मग काय करायचं, आपण आंबे या शब्दाचं अनेकवचन आहे त्याचं एक वचन करायचं. आंबे, आंबे या शब्दाचं एक वचन काय येईल, आंबा. मग आंबा, आंबा या एक वचनाचं लिंग कुठलं येतं, पुल्लिंग. आता उदाहरणार्थ तो घोडा, आपण घोडा या शब्द तो तो वापरतो. तो फळा, तो चांगुलपणा ही पुल्लिंग नामे झाली. ती नदी, ती मुलगी ही स्त्रीलिंगे झाली. ते मूल, ते फूल, ते शेत हे काय झालं, नपुंसकलिंगी झालेलं आहे. आपण घरी आता तुम्ही एक तक्ता तयार करायचा मुलांनो. त्यामध्ये तुमच्या परिचयातली सर्व पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी यांची यादी करायची. तर मग आपण मी फक्त तुम्हाला उदाहरण सांगते, तुम्ही ते घरी तयार करा. आता मी एक उदाहरण सांगते तुम्हाला फक्त. आपण जे घेतलेले आहे तेच घेऊया. आंबा, आंबा आपण काय म्हणतो, तो आंबा म्हणून ते पुल्लिंग आलं. मग आता समजा दुसरं एखादं फळ पपई. मग पपई आपण पपई या शब्दाचा उल्लेख करताना आपण ती हे प्रत्यय वापरतो म्हणून ते स्त्रीलिंग आहे. केळ, केळ शब्दाचा उल्लेख करताना आपण ते वापरतो म्हणून ते नपुंसकलिंग आहे. त्याचप्रमाणे आपण तो मुलगा ती मुलगी ते मूल हा मी पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी यांचा तक्ता तयार केलेला आहे. मग तुमच्या परिचयातले पुस्तकातले पुस्तकाच्या बाहेरचे आणि परिसरातले सर्व शब्द मग ते तीन प्रकारात विभागणी करायची, पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी. हा तक्ता म्हणजे होता होईल तेवढा मोठा करायचा. मग चारशे पाचशे आणि अनंत शब्द येऊन हा अभ्यास तुमचा घरचा पण झाला आणि यातून तुम्हाला पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी हे शब्द ओळखण्यास निश्चितपणे मदत होईल. आता मी एक पीडीएफ शेअर करते. तर पहा यामध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी नामे म्हणजे जसं मी फळावर लिहिलं तसंच थोडक्यात आणखी जास्त काही शब्द घेतलेले आहे. पहा आता पुल्लिंग नामेमध्ये तो आंबा, ती
पपई ते खेळे म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे तिन्ही पण शब्द घेतलेले आहेत. आता दुसरं पहा तो चंद्र ती चांदणी आणि ते चांदणी म्हणजे ज्यावेळेस ते शब्द वापरतो त्यावेळेस ते नपुंसकलिंग असते. व तो भात ती भाजी ते वरण भात भाजी आणि वरण आपल्या परिचयातले शब्द असे तुम्ही खूप शब्द तुम्हाला शोधायला लावलेले आहेत. मी तो अंगठा ती करंगळी ते बोट महिने झाले आपल्या शरीराच्या अवयवामधले. म्हणजे यातून एक तुम्हाला ही कल्पना आली आहे चालली की तुम्ही वेगळे वेगळे कशा प्रकारचे शब्द शोधू शकता. नाही तर तुम्हाला असं वाटायचं की आता मॅडम मी अभ्यास सांगितला कुठे शोधायचे पुस्तकात आहे तेवढेच पाहिजे का, तर नाही आपल्या परिसरातले. आता याच्यामध्ये पहा एक लगेच फळांचा पण आला, नंतर चंद्र चांदणी आकाशातला तो पण आला, भात म्हणजे आपल्या घरी घरामध्ये आपण जे जे काही रोज अन्न खातो आपल्या घरात जे काही कडधान्य म्हणा जेव्हा किंवा काय असेल त्यांचं सुद्धा आपल्याला पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग याचं वर्गीकरण करायचं आहे. मग आता पुढचा शब्द पहा तो बगीचा. बगीचा तो शब्द तो हे प्रत्यय वापरतो म्हणून ते पुल्लिंग आहे. ती बाग ते फूल तो वृक्ष ती फांदी ते झाड म्हणजे पहा झाडांची पण लगेच आली त्याचं पण आपल्याला वर्गीकरण करायला जमत. तो देश ती मातृभूमी ते राष्ट्र तो फळा ती शाळा ते पुस्तक तो समुद्र ती लाट ते पाणी तो प्रकाश ती सावली ते ऊन तो डोंगर ती दरी ते टेकार तो सूर्य ती मेणबत्ती ते तेज. नेक्स्ट हा तुम्हाला आता मी सांगितलंय हा अभ्यास खूप म्हणजे खूप शब्द यातले शोधायचे तुम्ही. आता पुढे पहा काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे वेगळ्या पद्धतीने होतात. मग ते उदाहरणार्थ तुम्हाला दिलेले आहे त्याचा आपण वाचन करूया. आता पुल्लिंग आणि स्त्रीलिंग मग आजोबा आपण घरामध्ये आजोबा आणि आजी असतात. मग आजोबा हे काय झाले पुल्लिंग आणि आजी काय झाल्या स्त्रीलिंगी. ओके तसंच पक्ष्यांचं पण मग याच्यामध्ये तुम्हाला याचा सुद्धा तुम्ही कट्टा तयार करायचा ते पण तुमचे शब्द शोधायचे. तरी उदाहरणासाठी मी तुम्हाला एक कल्पना आयडिया देण्यासाठी शब्द थोडेसे सांगते तुम्ही करायचे. आता आजी आजोबा हे आपल्याला घातले झाले मग आपण त्याच्यात आई वडील भाऊ बहीण नातेसंबंधातील जेवढे शब्द येतील तेवढे मी घ्यायचे. नंतर पक्षी पहा कोकिळ कोकिळा कुरुजी बाई चुल्हा चूल नर माती नवरा बायको पती पत्नी म्हणजे यांचे वेगळे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग नाम हे वेगळे वेगळे येतात. त्याची उदाहरणे आहेत पिता माता पुत्र कन्या पुरुष स्त्री बंधू भगिनी बाप माय बैल गाय. बैल आणि गाय आपण मगाशीच पाहिलं बैलासाठी आपण तो वापरतो आणि गाईसाठी ती वापरतो म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. बोकड शेळी भाऊ बहीण मित्र मैत्रीण मोर लांडोर राजा राणी रेडा म्हैस वडील बाबा वडिलांनाच आपण बाबा पण म्हणतो वडील बाबा आई विद्यार्थी विद्यार्थिनी विद्वान विदुषी सम्राट सम्राज्ञी. आपण आता लिंगवर काही उदाहरणे पाहूया. तर नमुना प्रश्न आहे काही खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते. प्रश्न वाचते मी पहा पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली याचे चार पर्याय दिले आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग उभयलिंग आणि नपुंसकलिंग. तर पाने पाने या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. तर मग मी तुम्हाला मगाशी शिकवताना एक नियम सांगितला होता की पाने त्याने वचन आलेले आहे तर मग याचं काय करायचं एक वचन करायचं. मग पानेचं एक वचन होतं पान आणि मग त्याचं लिंग ओळखायचं. एक आपण पान म्हणताना काय म्हणतो तो पान तर म्हणत नाही ती पान म्हणत नाही मग आपण काय म्हणतो ते पान.
मग ती हे प्रत्यय लागलं म्हणून ते नपुसक लिंग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर. आता पुढील प्रश्न पहा, तुम्हाला येईल तुम्ही मला सांगा पुढील पैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंग नाम असलेला पर्याय कोणता. मग याच्यामध्ये 4 शब्द दिलेले आहेत, वेळ, एकर, बाग, हिरा. मग यामध्ये पहा बरं, सांगा बरं कुठले ती. तर वेळ, ढेकर व बाघ ही काय झाली, ही नामे पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगात असतात. तर हिरा हा फक्त पुल्लिंग शब्द आहे म्हणून हिरा हे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, दिलेल्या नामांपैकी नपुसक लिंगी नामे दर्शविणारा पर्याय निवडा. चार पर्याय दिलेले आहेत पहा, घरे, शाळा आणि धनुष्य. आणि त्याचे पर्याय दिले खाली मग उत्तर पहा, फक्त अ बरोबर, फक्त अ आणि क बरोबर, फक्त क बरोबर, फक्त ब बरोबर. तर ते घर, ते धनुष्य, पर्याय क्रमांक अ व क हे उत्तर बरोबर आहे. कारण नपुसक लिंगी नामाचा अवनाम ओळखण्यासाठी आपण ते हे प्रत्यय वापरतो. पुढचा प्रश्न पहा, पुढील पैकी निश्चितपणे नपुसक लिंगी नामाचा पर्याय निवडा. मग 4 शब्द दिलेले, त्या शब्दातून आपल्याला नपुसक लिंगी नामाचा पर्याय निवडायचा आहे. पहिला आहे आसूड, कुंडे, गोंडे आणि वशिंदे. तर आसूड, आसूड या शब्दाचा उल्लेख आपण तो आणि ते हे पण करतो म्हणून ते पुल्लिंग आणि नपुसक लिंगी आहे. आणि कुंडे, कुंडेचा पण उल्लेख आपण तो आणि ते करतो म्हणून ते पुल्लिंग आणि नपुसक लिंग आहे. पण गोंडे, गोंडे ती आणि ते हे स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग आहे. फक्त वशिंदे शब्द हा नपुसक लिंग आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, आता अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. प्रश्न आहे, रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते. आणि इथं अधोरेखित केलेलं आहे पतंगांनी. मग इथं पहा, आपण लगेच लक्षात घ्यायचं की हे अनेकवचन आलेलं आहे. मग अनेकवचन असेल तर आपण प्रथम त्याच एक वचन करायचं आणि नंतर त्याच लिंग ओळखायचं. मग आपण पतंग पर्याय क्रमांक इथे 4 पर्याय दिलेले आहे, नपुसक लिंग, उभय लिंग, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. मग पतंग आपण तो पतंग म्हणून तो पुल्लिंग आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6, विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखून योग्य पर्याय निवडा. नर, मादी. दुसरा पर्याय रेडा, रेडी. पुत्र, कन्या. वाघ्या, मुरळी. तुमच्या लक्षात आला असेल चुकीची जोडी कोणती आहे. तर पहिली जोडी नर आणि मादी हे बरोबर आहे. पुत्र आणि कन्या ही जोडी पण बरोबर आहे. वाघ्या, मुरळी ही जोडी पण बरोबर आहे. रेडा, रेडी ही जोडी चुकीची आहे. रेडा, म्हैस हे उत्तर असत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, दिलेल्या पर्यायांपैकी निश्चितपणे नपुसक लिंगी नाम ओळखा. पहा, पेपरला ज्या वेळेस आपल्याला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपण तो काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला विचारलं काय, नपुसक लिंगी असणारा विचारलं की नपुसक लिंगी नसणारा विचारलं हे प्रथम पाहायचं. आणि आपली त्या शब्दाखाली अंडरलाईन करायची का, कारण आपल्याला नेमकं काय करायचंय, उत्तर कोणतं शोधायचंय हे समजणं महत्वाचं असतं. तुम्ही काय करता, गडबड खूप करता. काही वेळेस तुम्हाला उत्तर येत असतं पण नपुसक लिंगी असणारा सांगितलं असेल तर तुम्ही नसणारा लिहिता. मग असा गोंधळ होऊ नये म्हणून आपण त्याखाली आपल्याला विचारलंय काय त्या प्रश्नाखाली अधोरेखित करणं खूप गरजेचं आहे. तर इथं निश्चितपणे नपुसक लिंगी नाम ओळखायला सांगितलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत 4 शब्द दिलेले आहेत, सूर्य, रेडकू, बाघ आणि उंट. मग यामध्ये नपुसक लिंगी रेडकू हा शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर
बरोबर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. नंतर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? मग इथे पर्याय दिलेले आहेत 4, नर्तकी, नर्तिक, नर्तिका आणि नृत्यक. मग याचा पर्याय आहे नर्तिका. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 पाहता लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय इथे 4 शब्द दिलेले आहेत आपल्याला, भाटी, दासी, गोपी आणि धोबी. हे 4 शब्द दिलेले आहेत. त्यापैकी भाटी, दासी, गोपी ही स्त्रीलिंगी नावे आहेत. तर धोबी हे पुल्लिंग आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता पुढे पहा प्रश्न दहावा. रिकाम्या जागी पर्यायांमधून योग्य शब्द निवडा. मुलांनो आपल्याला सरळ कधी कधी साधा शब्द विचारला जात नाही. प्रश्न विचारण्याचे स्वरूप सुद्धा वेगवेगळे असते. आता पहा टिंबटिंब ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला. मग यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. मग पहिला बसल का? शीतल ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला. असलेला असलेला म्हणजे इथं आपल्याला मुलाचं येईल नाव. मग गीता, गीता हा पर्याय पण बसणार नाही. मग श्याम, मग श्याम हा पर्याय. श्याम ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला म्हणून श्याम म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 11. खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात वापरला जातो? बाग, मूल, वेळ, मजा. तर तिन्ही रूपामध्ये तिन्ही लिंगामध्ये वापरला जाणारा शब्द आहे मूल म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आता पुढे पहा पुढील प्रत्येक प्रश्नातील शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मसूद, मसूद या शब्दाचा आपल्याला विरुद्ध लिंग असणारा शब्द पर्यायातून निवडायचा. 4 पर्याय आहे, पुत्र, सुता, सुती आणि यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 2 सुता हे बरोबर आहे. दुसरा पहा बछडा. बछड्याचे 4 पर्याय, भाटी, हंसी, बच्छा, बछडी. तर पर्याय क्रमांक 4 बछडी हे उत्तर बरोबर आहे. नंतर तिसरं पहा राजा. राजी, राज, राजश्री आणि राजू. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढे पहा भगवती. 4 पर्याय आहेत, भगवान, देव, दैवत, भगीरथ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भगवान. पुढे पहा बेडू. मग बेडूकचे 4 पर्याय आहे, बेडका, बेडकी, बेडकी आणि बेडके. पर्याय क्रमांक 3 बेडकी. पुढे पहा प्रश्न 3. खालील प्रत्येक प्रश्नातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय निवडा. एक आकडा 4 पर्याय दिले, घर, घार, घुबड, घोडा. मग आपल्याला पुल्लिंग विचारलेलं आहे. यामध्ये आहे घोडा हे पुल्लिंग म्हणजे पर्याय क्रमांक 4. दुसरं पहा मोठ, बोट, पाट आणि पाट. यामध्ये पाट हा शब्द पुल्लिंगी आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढे पहा कागद, वही, पुस्तक आणि दप्तर. या 4 मध्ये कागद हा शब्द पुल्लिंग आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढे पहा पुत्री, देवी, गायक आणि पाल. तर यामध्ये पुल्लिंग आहे गायक. पुढे पहा वेल, मडके, रस्ता आणि यापैकी नाही. यामध्ये रस्ता हे पुल्लिंग शब्दाचा पर्याय बरोबर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4. खालील प्रत्येक प्रश्नातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय निवडा. आता इथे वरती आपण पुल्लिंग शब्दाचं पाहिलं. आता आपल्याला खाली स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय निवडायचा. आपण लगेच स्त्रीलिंगी शब्दाचा या खाली अंडरलाईन करायची म्हणजे आपल्या लक्षात येईल. मग इथे 4 शब्द दिलेले आहे, वाघ, लांडगा, लांडलोर आणि कावळा.
मग यामध्ये स्त्रीलिंग लांडोर हा शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे. पुढे पहा दात सात आग आणि नाग. तर यामध्ये आग हा स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक बरोबर आहे. पुढे पहा देव देवता भगवान आणि ब्रह्म यामध्ये स्त्रीलिंगी शब्द आहे देवता. पुढे पहा पोपट उंदीर माशी आणि गरुड यामध्ये स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय आहे माशी. पुढे पहा समुद्र सागर नदी ओढा मग या चार शब्दामध्ये स्त्रीलिंगी शब्द आहे नदी. पुढे पहा खालील प्रश्न खालील प्रत्येक प्रश्नातील नपुसक लिंगी शब्दाचा पर्याय निवडा. चार चार शब्द दिलेले उंदीर लांडोर मंदिर आणि खीर यामध्ये मंदिर ते मंदिर म्हणतो आपण ते नपुसक लिंगी आहे. दुसरं मान पान पान आणि कान तर पान ते पान म्हणून नपुसक लिंगी तिसरा पर्याय. पाट खार बेट मोठ यामध्ये बेट ते बेट म्हणून तिसरा पर्याय बरोबर. पुढे पहा धडा घोडा ओढा आणि झाड ते झाड म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे. पुढे मुलगा शिंपी फूल बाग यामध्ये ते फूल म्हणतो आपण म्हणून तो पर्याय बरोबर आहे. आता पुढे पहा शेवटचा खालील पैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो. म्हणजे आपल्याला स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही प्रकारे कोणत्या शब्दाचा वापर होतो तो शब्द शोधून घ्यायचा आहे. मग टेबल घर बाग आणि पोर मग यामध्ये बाग बाग या शब्दाचा दोन्ही दोन्ही याच्यामध्ये लिंगात वापर केला जातो. डेकर मुलगी घड्याळ आणि कपाट यामध्ये डेकर या शब्दाचा वापर दोन्ही लिंगात केला जातो. सिंह तंबाखू वाघ आणि नांडोर यामध्ये तंबाखू या शब्दाचा वापर दोन्ही लिंगात केला जातो. पुढे नेत्र मूल वेळ आणि पोर मग वेळ या शब्दाचा वापर तिन्ही पण दोन्ही लिंगामध्ये केला जातो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे. तर आपण आता लिंग आणि लिंग म्हणजे काय लिंगाचे तीन प्रकार आणि त्यावर आधारित उदाहरणांचा अभ्यास केला. तर मुलांनो यावर आधारित आपण आता मी सांगितलेला अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आणि तो तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा. पुढचा घटक घेणार आहोत वचन. आपलं लिंग आणि वचन आहे. आपला आता लिंग संपलेलं आहे. तुम्ही याचा स्वाध्याय पूर्ण करायचा. एक आंबा आणि एक आंबे एक झाड अनेक झाले. मग एक आंबा आणि एक झाड यावरून आपल्याला कशाचा बोध होतो किती वस्तू आहे. तर एक आंबा म्हणजे एकच आंबा आणि एक झाड म्हणजे एकच झाड म्हणजे यावरून आपल्याला एक वचनाचा बोध होतो. आणि अनेक आंबे आंबा या शब्दाचा आणि वचन इथं आंबे म्हणजे अनेक आंबे म्हणजे भरपूर आंबे. अनेक झाडे म्हणजे काय अनेक झाडे म्हणजे झाडे या शब्दावरून आपल्याला अनेकाचा बोध होतो. म्हणून असे म्हणता येईल की वस्तू एक आहे की अनेक आहे हे नामाच्या रूपावरून कळते त्याला वचन असे म्हणतात.
वस्तू एक आहे की अनेक आहेत हे आपल्याला नामाच्या रूपावरून समजते, त्याला नामाचे वचन असे म्हणतात. मग इथं आपल्याला एक आंबा आणि एक झाड यावरून आपल्याला काय समजलं, वस्तू एक आहे म्हणून याला काय म्हणायचं, एक वचन. आणि या नामावरून अनेक आंबे अनेक झाडे यावरून आपल्याला या नामावरून आपल्याला काय समजलं की वस्तू या अनेक आहे म्हणून हे झालं अनेक वचन. मग एक वचन म्हणजे काय मुलांना लक्षात आलं का तुमच्या, ज्या नामावरून आपल्याला वस्तू एक आहे याचा बोध होतो. तो त्याला एक वचन असे म्हणतात, त्याला नामाचे एक वचन असे म्हणतात. उदाहरणार्थ झाड, आंबा, मुलगा, मुलगी हे झालं एक वचन. परंतु अनेक वचन म्हणजे ज्या नामावरून आपल्याला वस्तू अनेक आहे याचा बोध होतो त्याला अनेक वचन असे म्हणतात. आंबे, झाडे, मुले, मुली, शहरे या नामावरून आपल्याला वस्तू अनेक असल्याचा बोध होतो त्याला अनेक वचन असे म्हणतात. मग काही शब्द असे आहे की ज्यांचं एक वचन आणि अनेक वचन हे सारखेच आहे. उदाहरणार्थ पहा, दिवस, वार, तीर, पथ, मार्ग, तरुण, मित्र, चोर, पोलीस, शेतकरी, रोबी, धोबी, चेंडू, लाडू, गुरु, खडू यांचं एक वचन आणि अनेक वचन हे सारखेच आहे. आणि ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही, त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला समजते. कालच आपण शिकलो होतो क्रियापद. मग क्रियापद तुमच्या लक्षातच असेल, मग काही नामाचं अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही. मग त्यावेळेस आपल्याला ते एक वचन आहे अनेक वचन आहे हे आपल्याला क्रियापदावरून समजते. आता मी एक उदाहरण दिले, पोपट पेरू खातो या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर खातो. मग या वाक्यावरून आपल्याला काय समजतं की पेरू हा शब्द एक वचन आहे अनेक वचन आहे. तर आपल्याला फक्त पोपट पेरू असं समजलं नक्कीच समजलं नसतं, पण वाक्य दिलेलं आहे पोपट पेरू खातो. मग यामध्ये पेरू हा शब्द एक वचन आहे. आणि खालचं वाक्य पहा, पोपटाने पेरू खाल्ले याचं क्रियापद काय येतं, खाल्ले. मग खाल्ले या शब्दावरून आपल्याला पेरू हा शब्द अनेक वचन आहे हे समजतं, कारण खातो आणि खल्ले या क्रियापदामध्ये हा बदल होतो. मग यावरून आपल्याला एक वचन आणि अनेक वचन ओळखता येते. तुम्हाला एक पीडीएफ शेअर करते, त्यामध्ये आपण पाहूया.
कुठली नावाची वचने? अकारांत पुल्लिंगी नामाची वचने, मग यामध्ये एक वचन आणि अनेक वचन, मग ओढा, ओढा हे काय झाला, हा शब्द एक वचन झाला आणि त्याचं अनेक वचन होत ओढे. अंगरखा, त्याचं अनेक वचन होत अंगरखे. काटा, काटे. कुत्रा, कुत्रे. गळा, गळा हा शब्द एक वचन आहे आणि त्याचं अनेक वचन होत गळे. गोंडा, गोंडे. चुल्ला, चुल्ले. टांगा, टांगा हे एक वचन आहे आणि टांगे हे अनेक वचन आहे. डोळा, डोळा हा शब्द एक वचन आहे, डोळे हे अनेक वचन आहे. डबा, डबे. ताशा, ताशे. तुकडा, तुकडे. दागिना, दागिने. देखावा, आता दाना, दाणे. देखावा, देखावा हा शब्द एक वचनी आहे आणि त्याचं अनेक वचन होतं देखावे. दिवा, दिवा हे एक वचन आहे आणि त्याचं अनेक वचन होत दिवे. दिला, दिवे. दरवाजा, दरवाजे. नाला, त्याचं अनेक वचन होत नाले. पाहुणा, पाहुणे. पैसा, पैसे. पंखा, पंखे. पंचा, पंचे. पट्टा, पट्टे. फळा, फळे. मळा, मळे. मासा, मासे. मुलगा, मुलगे. रस्ता, रस्ते. राजा, राजे. लोटा, लोटे. वारा, वारे. विळा, विळे. शेला, शेले. सडा, सडे. ससा, ससे. सामना, सामने. हंडा, हंडे. आता पहा, अकारांत स्त्रीलिंगी नामाची वचने. मग आठवण, आठवण हा शब्द अकारांत आहे आणि त्याचं अनेक वचन काय होतो? आठवणी, म्हणजे इकारांत होतो. एक अकारांत स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी नामाचं एक वचन आठवणी हे इकारांत होतो. गोपन, गोपनी. गोष्ट, गोष्टी. चूक, चुका. जमीन, जमिनी. जमीन, जमिनी. जात, जाती. झांज, झांजा. झूल, झुली. पाल, पाली. बाग, बागा. माळ, माळा. मोठ, मोठा. रात, राती. वाट, वाटा. विहीर, विहिरी. विहीरचं अनेक वचन काय होत? विहिरी. वीज, विजा. वेल, वेली. सायकल, सायकली. आता इकारांत स्त्रीलिंगी नामाची वचने पहा. एक वचन आणि अनेक वचन. मग उडी, उड्या. कळी, कळ्या. काठी, काठ्या. गोणी, गोण्या. चांदणी, चांदण्या. चिंदी, चिंद्या. चोरी, चोऱ्या. झोपडी, झोपड्या. टाळी, टाळ्या. टिपरी, टिपऱ्या. टोपी, टोप्या. डोलकी, डोलक्या. तुतारी, तुताऱ्या. नदी, नद्या. परी, पर्या. पाकळी, पाकळ्या. पापणी, पापण्या. पाटी, पाट्या. पिशवी, पिशव्या. पेटी, पेट्या. पुरी, पुऱ्या. फुगडी, फुगड्या. बातमी, बातम्या. बैलगाडी, बैलगाड्या. नंतर पुढे भाकरी, भाकरी हा शब्द एक वचन येतो आणि त्याचं अनेक वचन होत भाकऱ्या. भाकरी हा एक इकारांत शब्द आहे स्त्रीलिंगी. मुंगी, मुंग्या. मिठाई, मिठाया. मिरची, मिरच्या. राणी, राण्या. वही, वह्या. स्त्री, स्त्रिया. सनई, सनया. समाधी, समाध्या. थोडी, थोड्या. ही झाली इकारांत स्त्रीलिंगी नामाची वचने. पुढे आपण अकारांत नपुसकलिंगी नामाची वचने पाहू. एक वचन, अनेक वचन.
कबूतर कबूतरे, कमल कमरे, काम कामे, गाव गावे, नपुंसक लिंगी आहे. आपण घर घर काय म्हणतो, घर ते घर, मग ते घर हा शब्द झाला नपुंसक लिंगी आणि त्याचं अनेक वचन झालं घरे. चाक चाके, चित्र चित्रे, जाकीट जाकीटे, झाड झाड, म्हणजे सर्व नपुंसक लिंगी आहे. त्यामुळे या शब्दांचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. झाड झाडे, तोंड तोंडे, देऊळ देवळे, देवळे देऊळ देवळे, दुकान दुकाने, नृत्य नृत्ये, पाऊल पावले, पान पाने, पाप पापे, पुस्तक पुस्तके, पीक पिके, पीस पिसले, पत्र पत्रे, फळ फळे, फूल फुले, भाषण भाषणे, भजन भजने, माप मापे, मूल मुले, मंदिर मंदिरे, मैदान मैदाने, मन मने, मस्तक मस्तके, रान राने, लाकूड लाकडे, वळण वळणे, वाद्य वाद्ये, वर्ष वर्षे, शे शेते, शिंग शिंगे आणि शिवार शिवारे, हे झाले अकारांत नपुंसक लिंगी नामाची वचने. आता आपण एक वचन व अनेक वचन सारखी असलेली नामे पाहूया. म्हणजे ज्यांचं एक वचन पण सारखं आहे आणि अनेक वचन पण सारखं आहे. जसं मागाशी मी ते उदाहरण दिलं, पोपट पेरू खातो आणि पोपटाने पेरू खाल्ले, जसं त्याचं आपल्याला एक वचन आणि अनेक वचन हे क्रियापदावरून समजतं, तसंच हे शब्द आहेत यांचं एक वचन आणि अनेक वचन हे सारखं आहे. मग यांचं वाक्यावरून जर आपल्याला वचन ओळखायचं असेल तर ते आपल्याला क्रियापदावरून ओळखता येईल. मग पहा, ऋतू ऋतू, कर कर, कान कान, कोकिळा कोकिळा, खडू खडू, खेळ खेळ, गुरु गुरु, ग्रंथ ग्रंथ, घाट घाट, घास घास, चोर चोर, ढोल ढोल, दगड दगड, दिवस दिवस, दिशा दिशा, देश देश, परीक्षा परीक्षा, पक्षी पक्षी, पाय पाय, पुरस्कार पुरस्कार, प्रधान प्रधान, प्रश्न प्रश्न, प्राणी प्राणी, प्रसाद प्रसाद प्रसाद, प्रांत प्रांत, फलक फलक, बादशहा बादशहा, बैल बैल, भाऊ भाऊ, भाषा भाषा, मजूर मजूर, महाल महाल, मेघ मेघ, रथ रथ, रुमाल रुमाल, वर्ग वर्ग, वनस्पती वनस्पती, वस्तू वस्तू, विचार विचार, विद्या विद्या, विषय विषय, शाळा शाळा, शिक्षक शिक्षक, शेतकरी शेतकरी, सण सण, समुद्र समुद्र, संत संत, सैनिक सैनिक. आता मुलांनो हे मी थोडेच घेतलेले, तुम्ही अजून आणखी शोधायचे एक वचन आणि अनेक वचन असणारी नाम आणि त्याची यादी करायची. आता आपण थोडेसे प्रश्न घेऊया, तर त्याची उत्तरं तुम्ही सांगा आणि शोधा. पुढील शब्दांची अनेक वचनी रूपे लिहा. मग डोळा, डोळ्याचं अनेक वचन काय होतं, डोळे. गोंडा, गोंड्याचं अनेक वचन काय होतं, गोंडे. विहीर, विहीरचं अनेक वचन विहिरी. झूल, झुली. शेत, शेते. घर, घरे. हे झालं शब्दांची अनेक वचनी रूपे. आता पुढे पहा, पुढील शब्दांची एक वचनी रूपे लिहा. पिके, आता आपल्याला इथं काय विचारलंय, अनेक वचन दिलेले आहे आणि त्याचं आपल्याला एक वचन करायचं आहे. पिके पी, पुस्तके पुस्तक, पर्या परी, बातमी बातम्या बातमी, हंडे हंडा,
विळे विळा। आता पुढे बघा, पुढे दिलेली नामे एक वचनी ही अनेक वचनी देही। हा मग आपल्याला इथं नाम दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला वचन द्यायचं। मग कोकरू, कोकरू काय झालं? एक वचन। भाकरी, भाकरी काय झालं? एक वचन। चित्रे, चित्रे हा शब्द अनेक वचन आहे। काठ्या, काठ्या हा शब्द अनेक वचन आहे। पाल, पाल हे सुद्धा एक वचन आहे। मग मासे, मासे काय झालं? अनेक वचन। वह्या, वह्या सुद्धा अनेक वचन। दरवाजा एक वचन। गोष्टी अनेक वचन। पिशवी एक वचन, कारण पिशवीचं अनेक वचन पिशव्या होतं, म्हणजे इथं पिशवी शब्द दिलेला आहे त्याचं एक वचन आहे। आता पहा पुढे करायचं, एक वचन अनेक वचन माहिती आहे। अनेक वचन मध्ये नेक्स्ट माणसे हा शब्द दिलेला आहे, मग त्याचा आपल्याला एक वचन लिहायला सांगितलेलं आहे, ते आहे माणूस। मग वळण, एक वचन मध्ये वळणे आणि त्याचा आपल्याला विचारलेला आहे अनेक वचन, मग त्याचा अनेक वचन होतं वळणे। माता, इथे आपल्याला अनेक वचन मध्ये पिशव्या शब्द दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला एक वचन लिहायचं आहे, तर त्याचे एक वचन होतं पिशवी। मग भाकरी, भाकरी हा शब्द अनेक वचन दिले, एक वचन आहे आणि त्याच भाकरी हा शब्द एक वचन मध्ये दिलेला आहे आणि त्याचं अनेक वचन भाकऱ्या। सनया, त्याचे एक वचन होतं सनई। आता पुढे पहा, पुढील शब्दाचे वचन ओळखा। पान एक वचन, ढोलकी एक वचन, मुंग्या अनेक वचन, देखावा एक वचन, वाद्य अनेक वचन, नृत्य एक वचन, तांगे अनेक वचन, पट्टे अनेक वचन। पुढील वाक्यातील मोकळ्या मोकळ्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। सविताला आईने रंगीत चित्रांची किंमत दिली, मग वही किंवा वह्या। मग ती आईने, सविताला आईने रंगीत चित्राची वही दिली। इथं आपल्याला क्रियापदावरून आपण एक वचन आणि वचन म्हटलं। वृक्षारोपण कार्यक्रमात प्रत्येक मुलाने एक किंबटिंब लावले, इथं आहे रोप आणि रोपे, तर याचा पर्याय रोप बरोबर। शहरात अनेक रस्ते असतात, मग यामध्ये रस्ता आणि रस्ते, शहरात आपल्याला रस्ते हे बरोबर येतात। कालच्या सभेला खूप किंबटिंब आली होती, माणसे माणूस, इथं पर्याय आहे माणसे। पुढे बघा, आता प्रश्न उत्तरे आहे, थोडेसे प्रश्न उत्तरे तुम्ही पण स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला पण अभ्यास करता येईल घरी। मी वाचते। गांधीजींनी करेंगे या मरेंगेचा नारा दिला, अधोरेखित केलेला आहे गांधीजी, गांधीजींनी। मग याचा आपल्याला अनेक वचन आहे का एक वचन आहे का अदरार्थी आहे हे आपल्याला ओळखायचं, ते तुम्ही ओळखून तुम्ही लिहायचं। पुढे प्रश्न पहा, प्रश्न दुसरा। खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वचनाचे रूप निवडा। शंकररावांनी नवीन घरामध्ये टिंबटिंब बसवल्या, चार पर्याय फरशी आरसा आरसे फरशा, तर याचं उत्तर फरशा आहे। वाघा, वाघाच्या पावलांचे टिंबटिंब इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात, ठसे ठसा ठसे ठसा, तर यामध्ये ठसे। गावकऱ्यांनी गावामध्ये टिंबटिंब लावली, झाड झाडे रोप वेल, त्याचा पर्याय आहे दुसरा झाडे। प्रश्न क्रमांक तिसरा, खाली दिलेल्या नामाचे योग्य अनेक वचनी रूप निवडा। नदी, मग नदीचं आपल्याला अनेक वचन निवडायचं, म्हणजे तो पर्याय नदी नद्या नदी, याचा पर्याय क्रमांक नदी नद्या, पर्याय क्रमांक दोन। दुसरं तांबे, तांबेचं तांब तांबी तांबे तांबा, याचं आहे तांबे, म्हणजे पर्याय क्रमांक तीन। बटाटा, याचं चार पर्याय दिले, बटाटो बटाटा बटाटी बटाटे, पर्याय क्रमांक चार बटाटे। देऊळ, देऊळी देऊळे देवळे देवळी, याचं पर्याय क्रमांक तीन। देवळे, शेत शेत शेती शेते शेता, याचं पर्याय क्रमांक तीन, हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक चार, खाली दिलेल्या शब्दामधून योग्य एक वचनी रूप निवडा। आता इथे आपल्याला एक वचन विचारलेला आहे, विहिरी, चार पर्याय, विहिरा विहरा विहरी आणि विहिर, पर्याय क्रमांक चार बरोबर आहे। तलवारी,
तलवार, तलवार एक, तलवारी, तलवारा, पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे. बागा, बागी, बाग, बागा, बगा याचं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे. भेंड्या, भेंड्या या शब्दाचा आपल्याला एक वचन निवडायचं आहे. भेंड, भेंड्या, भेंडी, भेंडे व पर्याय क्रमांक तीन भेंडी हे उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न पाचवा पहा शेवटचा. खालील प्रत्येक प्रश्नातून एक वचन आणि एक वचनाची योग्य अयोग्य जोडी कोणती. इथे पहा अयोग्य विचारलेले नदी नद्या, शाळा शाळी, तळे तळी, दृष्टी दृष्टी. यामध्ये चुकीचा पर्याय आहे शाळा शाळी. दुसरं पहा बोळा बोळे, देव देव, विहीर विहीर आणि सून सुना. मग यामध्ये विहीर आणि हीर दोन्ही पण एकच आले. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे. तर आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मुलांनो आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये माझ्याकडे घटक दिलेला होता लिंग आणि वचन. तो मी घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जो मी घरी अभ्यास दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण करून आपल्या वर्ग शिक्षकाला दाखवा.